अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान झाल्यास विमाधारक शेतकऱ्यांनी 72 तासांच्या आत संबंधित विमा कंपन्यांना कल्पना देण्याचं बंधन असतं, परंतु अनेकदा प्रयत्न करूनही कंपन्यांचा टोल फ्री क्रमांक लागत नाही, त्यामुळे विहित कालावधीत पिकांच्या नुकसान भरपाईची माहिती कंपन्यांना देता येत नाही, त्यामुळे पीक विमा भरपाईच्या नुकसानीपासून बहुसंख्य शेतकरी वंचित ठरण्याची भीती अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली. काही शेतकऱ्यांना वेगवेगळ्या कारणांमुळे विमा कंपन्यांना नुकसानीबद्दल माहिती देणं शक्य होत नाही, परंतु अनेक शेतकऱ्यांनी कल्पना देऊनही त्यांच्या शेतात विमा कंपन्यांकडून पंचनामे होऊ शकले नसल्याची तक्रार शेतकरी करत आहेत. पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी विमा कंपन्यांचे प्रतिनिधी पैशांची मागणी करतात असा आरोप काही शेतकऱ्यांनी केला आहे. यंदा ओल्या दुष्काळामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं ही वस्तुस्थिती असल्यानं सर्वच शेतकऱ्यांचे पंचनामे करावेत. मालेगावमध्ये खासदार सुभाष भामरे यांच्या उपस्थितीत ओला दुष्काळ आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी अशा सूचना खासदार डॉ भामरे यांनी अधिकाऱ्यांना केल्या. यासंदर्भात सरसकट नुकसान भरपाई देण्यासाठी राज्य शासनाकडे प्रयत्न केले जातील असं आश्वासनही भामरे यांनी दिलं.